किंग ऑफ रोड म्हणजे टर्नला कोणत्या टर्नला असा इतनं चढ इतनं बाहेरच्या साईडनं चढ आणि आतून असं उतारता असतो म्हणजे शिकणारे कोणतंही ऑब्जेक्ट नाही तर व्हेकल जर सर्क्युलर मोशनमध्ये जात असेल तर त्याच्यावर दोन फोर्सेस काम करतात सेंट्रीफ्युगल आणि सेंट्रीपेटल बाहेरून आत सेंट्रीपेटल आणि आतून बाहेर अजून बाहेर सेंट्रीफ्युगल फोर्स आणि या दोन्ही फोर्स मेंटेन ठेवायला यो बँकिंग ऑफ रोड केलेला म्हणजे असं टर्न घेताना आतून असं उतार असतो आणि इथनं असं इथून बाहेरून चढ असतो दिस इज कॉल्ड एज बँकिंग ऑफ रोड आता बघा मी तुम्हाला दाखवतो इथं बँकिंग ऑफ रोड आहे पण बँकिंग ऑफ रोड जे आहे तिथं प्रॉपर नाही आहे म्हणून या रोडला ना असं खरबरीत केले आणि मग त्या गाडीच्या टायरच्या आणि या रोडच्या फ्रिक्शनमुळे सेंट्रीपेटल फोर्स मेंटेन होतो आणि पण एक प्रॉब्लेम आहे ते त्याच्यामुळे आपला गाडीचं टायर जे आहे ते खराब होत म्हणून इथं असं रफ करायचं नाही इथं बँकिंग ऑफ रोड सरळ केलेलंच प्रॉपर आहे आता रेनी सीझन मध्ये पावसाळ्यात असं ओलं सगळं ओलं झालेलं असत तर तिथं बँकिंग मग तिथं गाडी किडायची खूप चान्सेस असतात कारण की इथं असं आता खरबरीत केले तर आता इथं जर ते फ्रिक्शन होत नाही ना असं ओलं झाल्यामुळे टायरचा आणि रोडचा म्हणून पावसाळ्यात बँकिंग ऑफ रोडकडे ॲक्सिडेंट व्हायचे खूप चान्सेस असतात बँकिंग ऑफ रोड काय केलेलं असतो तर गाडी स्किड होऊन ना जाऊ दे रोडच्या बाहेर आणि ते ॲक्सिडेंट होऊ नये म्हणून असं